विशेष नाश एक दिनमान न्यूज मध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्स वर. ऑनर किलिंगच्या विरोधात विशेष कायदा करा, ऍडव्होकेट विकास शिंदे यांची मागणी. देवाची उरळी येथे राजयोग साडी सेंटरला भीषण आग, आगीत 5 कामगारांचा मृत्यू. मावळमध्ये नवरदेव थेट हेलिकॉप्टर मधून लग्न मंडपात पोहोचला, नवरदेवाचा हटके स्टाइलिश अंदाज. आणि पुणे महापालिकेच्या विशेष समित्यांमध्ये भारतीय जनता पार्टीने ठेंगा दाखविल्यामुळे शिवसेनेचे नगरसेवक झाले संतप्त. आता बातम्या सविस्तराने. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील अहमदनगरमध्ये ऑनर किलिंगच्या अनेक घटना समोर आल्यात आणि राज्यात सातत्याने असे प्रकार घडत असल्याने याविरोधात विशेष कायदा करण्याची मागणी पुण्यातील मानवाधिकार कार्यकर्ते ॲडव्होकेट विकास शिंदे यांनी केली आहे. त्यांनी याबाबत मुख्यमंत्री, राज्यपाल, राज्य महिला आयोग तसेच राष्ट्रीय मानवी हक्क आयोग यांना निवेदन दिलं आहे. अनेकदा प्रेमविवाहामध्ये गावामध्ये इज्जत जाईल या भावनेतून ऑनर किलिंगच्या घटना घडत आहेत, परंतु जर गावातील प्रतिष्ठित व्यक्ती जर या विरोधात पुढे आल्या तर अशा घटना घडणार नाहीत, त्यामुळे असा कायदा करणं आवश्यक असल्याचं मत ॲडव्होकेट विकास शिंदे यांनी व्यक्त केलं आहे. मात्र नक्की हा विशेष कायदा काय आहे हे जाणून घेतले आमच्या प्रतिनिधी वर्षा हिरे यांनी. अहमदनगरसह राज्यात ऑनर किलिंगच्या घटनांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. या घटनांना रोखण्यासाठी विशेष कायदा करावी याची मागणी पुण्यातील ॲडव्होकेट विकास शिंदे यांनी केली आहे. नेमकं काय हे प्रकार आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. सर, फक्त ऑनर किलिंगच का, कारण राज्यात बऱ्याचशा अशा घटना होत असतात की ज्याच्यासाठी विशेष कायदा नाही आहे, तर तुम्ही हाच मुद्दा का घेतला? आपण जे प्रश्न विचारला आहे की ऑनर किलिंगसाठीच तुम्ही का फक्त कायदा मागताय, तर बाकीच्या विषयांसाठी कायदे आहेत. ऑनर किलिंगसाठी पण कायदा आहे. ऑनर जर कुणी किलिंग केलं किंवा खून केला त्यासाठी कायदा आहे आपल्याकडं. पण आम्ही राईट टू लव्हचं काम करतो आहे मागच्या 4 वर्षापासून आणि कोर्टामध्ये पण मी वकिली करतो आहे. त्यामुळं माझ्या लक्षात असं आमच्या आलं की ज्यावेळेस आम्ही राईट टू लव्हचं काम करत असताना आंतरजातीय आंतरधर्मी विवाह ज्यावेळेस होतात त्यावेळेस आमचा संपर्क पोलिसांबरोबर येतो, मुलीच्या घरच्यांबरोबर, मुलाच्या घरच्यांबरोबर येतो आणि समाजातील इतर घटकांबरोबरही संबंध येतो. त्यावेळेस आमच्या असं लक्षात आलं की पोलिसांकडे गेल्यानंतर पोलिसांना खूप असं नाही का जो आत्ता कायदा अस्तित्वात आहे त्या संदर्भातला त्यामध्ये खूप अशा त्रुटी आहेत किंवा कमी आहे तो कायदा. तर त्यामुळं असं वाटायला लागलं की वेगळा विशेष काहीतरी कायदा असला पाहिजे. आणि आत्ता जे आपण पाहतोय की देशभरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ऑनर किलिंग होत आहेत, पण त्यापेक्षा भयानक आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये ऑनर किलिंगचं प्रमाण वाढत चाललं आहे. मागच्या वर्षभरापत 6 जवळपास घटना महाराष्ट्रामध्ये घडल्यात, तर इथून पुढे घटना ह्या वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन आम्हाला असं वाटलं की या संदर्भात एक विशेष कायदा सरकारने केला पाहिजे, जेणेकरून हे जे सगळे जीव जातात निष्पाप लोकांचे, त्यांची काही चूक नसताना किंवा संविधानाने जो आपल्याला अधिकार दिला जीवन जगणे त्यामध्ये सगळं प्रेम करणं, लग्न करणं ह्या सगळ्या गोष्टी येतात. त्यामुळे संविधानाचे जे अधिकार दिलेले आहेत त्या अधिकाराचं उल्लंघन होणार नाही यासाठी हा कायदा खूप गरजेचा आहे आणि त्यामुळे विशेष कायद्याची आम्ही मागणी केलेली आहे. नेमके या विशेष कायद्यामध्ये काय काय मुद्दे असणार आहेत? आता हा कायदा करत असताना आम्ही आता अभ्यासच करतोय अजून, पण तरी आम्हाला जे वैयक्तिक जे अनुभव आजपर्यंत आलेले आहेत त्या संदर्भातले प्लस आत्ता जे तरतूद आहे कायद्यामधली त्या सगळ्या विचारात घेऊन 2012 एक सरकारने लहान मुलांच्या अत्याचारासंदर्भात एक लैंगिक अत्याचारासंदर्भात एक कायदा केलेला आहे, पॉक्सो का आपण त्याला म्हणतो. त्या कायद्यानुसार कायदा जसा आहे तो त्यामध्ये काय आहे की ज्या व्यक्तीला, कोणी पण व्यक्ती असू द्या, त्या व्यक्तीला जर लक्षात आलं की या ठिकाणी लैंगिक अत्याचार होण्याची शक्यता आहे लहान मुलांकडे होत आहेत, तर त्या व्यक्तीला कंपल्सरी केलं त्या कायद्याने की त्यांनी पोलिसांना रिपोर्टिंग केलं पाहिजे, नाहीतर ते 6 महिन्यापर्यंत शिक्षा त्या व्यक्तीला होऊ शकते, 6 आरोपी त्याला करता येऊ शकतं. त्याच धर्तीवर आमचं असं म्हणणं आहे की हा जो कायदा आता ऑनर किलिंगचा होणार आहे त्यामध्ये पण तसं इन्क्लूड केलं पाहिजे. सगळ्यांना इन्क्लूड करा असं आमचं म्हणणं नाही, परंतु आम्ही आता ग्रामीण भागामध्ये पण फिरतो किंवा आम्ही काम करतो त्याचं असं लक्षात येतं की ऑनर किलिंगची घटना घडण्या अगोदर अशी अचानक घडत नाही एका दिवसामध्ये, त्याआधी 15-20 दिवस, महिना असं काहीतरी प्रक्रिया सुरू असते. चिडलेले असतात लोक, राग असतो, आम्ही बदला घेऊ म्हणतात, असं सगळं प्रक्रिया सुरू असते. ह्याची माहिती गावामधील लोकांना, ग्रामपंचायतच्या सदस्य, सरपंच या लोकांना माहीत असतं की आपल्या इथं अशा अशी मुलीने लग्न केलेलं आहे किंवा असं काहीतरी ऑनर किलिंग होणे शक्यता आहे. तर ऑनर किलिंग झाल्यानंतर आपल्याकडं 302 कलम आहे, त्यामध्ये शिक्षा होते, ते गुन्हा दाखल होतो, सगळं होतं. ऑनर किलिंग रोखण्यासाठी काय आपल्याकडे तरतूद अजिबात नाही आहे. तर आमचं असं म्हणणं आहे की नवीन हा जो आपण कायदा करू त्या कायद्यामध्ये अशी तरतूद असली पाहिजे की जर आंतरजातीय विवाह जर कुणी केला त्या गावामध्ये तर त्याची जबाबदारी ग्रामपंचायत सदस्य असतील, ग्रामपंचायतचे सरपंच असतील, ग्रामसेवक असतील, तंटामुक्त अभियानाचे अध्यक्ष असतील ह्यांच्याकडे ती जबाबदारी दिली पाहिजे. त्यांनी त्यात इंटरफेअर केलं पाहिजे
आणि ऑनर किलिंग होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. त्यांना शक्यता वाटली की ऑनर किलिंग होऊ शकतं, त्यांनी ताबडतोब पोलिसांना कळवलं पाहिजे. पोलीस स्टेशनला एक काउन्सिलर असले पाहिजेत. त्यांना ही घटना रिपोर्ट पोलिसांना झाली की लगेच त्यांनी काउन्सिलरनी त्यांना जाऊन भेटलं पाहिजे, मुलीला भेटलं पाहिजे, मुलीच्या घरच्यांना भेटलं पाहिजे, त्यांचं काउन्सिलिंग केलं पाहिजे, वेळोवेळी त्याचा फॉलोअप घेतला पाहिजे आणि पोलिसांनी पण त्याचा फॉलोअप घेऊन कुठल्याही प्रकारचा गुन्हा होणार नाही या संदर्भात काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर आमची अशी पण अजून एक कायद्यात असलं पाहिजे अशी मागणी आहे की शेल्टर होम असले पाहिजे. ज्या राज्यांमध्ये समजा हरियाणामध्ये ऑनर किलिंगचं प्रमाण जास्त आहे तर त्या ठिकाणी सरकारने शेल्टर होम सुरू केलेले आहेत. आंतरजाती अंतर्जमी विवाह केलेल्या लोटप्यांना राहण्याची खूप अडचणी येत आहेत, तर सरकारचं शेल्टर होम असून त्या ठिकाणी ते राहू शकतात आणि त्यांना कुठलाही धोका नसणार आहे. दुसरे की हे जे महत्त्वाचे घटक आहेत, दुसरा आता जी घटना चोंडीला घडलेली आहे त्याच्यामध्ये ते मुलीचं लग्न झालेलं नाही काही नाही, पण 17 वर्षाची मुलगी आहे, फक्त प्रेम प्रकरण आहे असं बापाला वाटल्यामुळे बापाने खून केलेलं, तिचा ऑनर किलिंग केलेलं. सर, या ऑनर किलिंगमध्ये जातीला विशेष महत्त्व दिल्यानंतरूनच ऑनर किलिंगच्या घटना घडत आहेत का? त्याच्यामध्ये खूप फॅक्टर आहेत. मला असं म्हणजे फक्त असं वाटत नाही की फक्त जातीमुळेच ऑनर किलिंग होत आहेत. कारण काय आहे की आत्ता जर आपण बीडची घटना पाहिली मागच्या 6 महिन्यापूर्वी घडलेली, त्यामध्ये दोघंही मुलगा आणि मुलगी एका जातीचे आहेत, फक्त त्यामध्ये एक क्लासचा डिफरन्स आहे. म्हणजे काय आहे की मुलगा गरीब घरातला आहे आणि मुलगी श्रीमंत घरातली. मग श्रीमंत घरातली मुलगी असल्यामुळे त्याच्या घरच्यांना असं वाटलं की ह्या गरीबाच्या मुलाने आमच्या मुलीला पळवून नेलं, म्हणून त्यांनी ते बदला घेतला, त्याचं ऑनर किलिंग केलं. त्याच्यामुळे जातीचा फॅक्टर मला वाटत नाही. त्याच्यामध्ये जे आहे ती मानसिकता समाजाची बदलली पाहिजे. म्हणजे जर स्पेशल कायदा सरकारकडनं काढण्यात आला तर ऑनर किलिंगच्या घटनांना बंद लागेल असं वाटतं का तुम्हाला? पूर्णपणे बंद लागणार नाही, परंतु हे ज्या सगळ्या तरतुदी जर केल्या तर मला वाटतं की 100 घटनांपैकी आपण 50 ते 60 घटना तरी रोखू शकतो. कारण खूप महत्त्वाचं आहे. मी गाव पातळीवरची जर परिस्थिती पाहिली आपण तर बऱ्याच फॅमिली ज्या अशा असतात की त्यांच्या गावाच्या बाहेर त्यांना कोणी ओळखत नसतं, पण गावामध्ये त्यांना ओळखणारे लोक असतात, त्यांना तिथं सन्मान असतो थोडक्यात. जरी नसला तरी पण त्यांना असं वाटत असतं की आम्हाला कोणतरी ओळखतं, आमचा सन्मान आहे समाजामध्ये, मान सन्मान आहे. त्यांना असं वाटतं की आमच्या मुलीने लग्न केल्यामुळं आमचं ती आबरू जाणार आहे समाजामध्ये, गावामध्ये आबरू जाणार आहे. पण समाज कुठला समाज आहे की आबरू जाणार आहे? तर त्या गावचे जर सरपंच असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, यांनी जर त्या इंटरफेअर केलं आणि त्यांना सांगितलं की बा असं काही तू करू नको, हां कुठली गरज नाही काय करायची, तू चुकीचं करतोय, तो गुन्हा आहे, तर त्याला लक्षात येईल की आपल्या सगळा गाव आपल्या बरोबर आहे, त्यामुळे आपल्या आबरू जाण्याचा प्रश्न येत नाही, त्यामुळे तो ऑनर किलिंग करणार नाही. ॲडव्होकेट शिंदे यांच्या मागणीला आता सरकार किती गांभीर्याने घेते हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंकेसह वर्षा हिरे, दिनमान न्यूज पुणे. चोरट्यांच्या भीतीने दुकानाला बाहेरून कुलूप लावण्याचा प्रकार आज 5 कामगारांच्या जीवावर बेतलाय. देवाची उरुळी येथील राजयोग साडी सेंटर या दुकानाला पहाटे आग लागली. या आगीत दुकानाला बाहेर कुलूप लावले असल्याने आतील 5 कामगाराचा धुराने गुदमरून मृत्यू झालाय. सासवड रोडवरील देवाची उरुळी येथे राजयोग साडी सेंटर आहे. या दुकानातील 5 कामगार दुकानात झोपले होते. दुकानाला बाहेरून कुलूप लावण्यात आलं होतं. पहाटे 4:30 वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे दुकानाला आग लागली, पण दुकानाला बाहेरून कुलूप लावलं असल्याने त्यांना बाहेर पडता येत नव्हतं. त्यांनी मॅनेजरला फोन करून आगीची माहिती दिली. पहाटे 4:33 अग्निशमन दलाला याची माहिती मिळाली. तातडीने 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी पाण्याचा मारा करून आग विझवण्याचा प्रयत्न केला. सुमारे तासाभराच्या प्रयत्नानंतर ही आग विझवण्यात आली. दुकानात कपडे आणि अन्य साहित्य असल्याने आग वेगाने पेटली. कामगारांना बाहेर पडता आलं नाही, त्यामुळे त्यांचा आतच मृत्यू झालाय. आग विझवल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी सकाळी 7:45 सुमारास दुकानातून 4 जणांचे मृतदेह बाहेर काढले. 5व्या कामगाराला गंभीर जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आले. त्याला तातडीने उपचारासाठी 108 रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेलं असून उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झालाय. पुणे तिथं काय उन्हा असं आपण म्हणतो आणि याचा प्रत्यय पुन्हा एकदा पुणेकरांसह सगळ्यांना पाहायला मिळालाय. मावळमध्ये नवरदेव थेट हेलिकॉप्टरमध्ये बसून लग्न मांडपात पोहोचलाय. चला तर पाहूया हटके नवरदेवाचं स्टायलिश लग्न. मावळमधील डोनेगाव येथील नवरदेव अशोक बबनराव वाडेकर यांचा विवाह मुळशी तालुक्यातील पूजा देवकर यांच्याशी बुधवारी हिंजवडी येथे होता. डोनेगावमध्ये अशोक यांची बँड बाजा आणि तुतारीच्या सुरात वाजत गाजत वरात काढण्यात आली. घरापासून हेलिकॉप्टरच्या ठिकाणी अशोक रवाना झाले. गावात हेलिकॉप्टर येणार असल्याचं गावकऱ्यांना माहीत होतं. त्यांनी हे सर्व पाहण्यासाठी एकच गर्दी केली. नवरदेव अशोक यांच्या अवतीभोवती अंगरक्षकाने वेढा घातला होता. सकाळी 10:30 सुमारास डोनेगावमध्ये हेलिकॉप्टर दाखल झालं. 11:00 सुमारास हेलिकॉप्टरमध्ये बसून अशोक हे विवाहस्थळी निघाले. We'll be right back.
काही मिनिटात हिंजवडी येथील विवाहस्थळी ते दाखल सुद्धा झाले. तब्बल 75,000 रुपये प्रति तास या दराने भाडेतत्वावर हे हेलिकॉप्टर घेण्यात आलं होतं. दरम्यान अशोक यांचा विवाह पूजा यांच्याशी बुधवारी हिंजवडी येथील शिवपार्वती लॉन्समध्ये पार पडला. यावेळी त्यांनी अग्नीला साक्ष म्हणून 7 जन्म सोबत राहण्याची शपथ घेतली. विवाह समारंभ पार पडल्यानंतर मुळशी आणि मावळमध्ये त्यांच्या विवाहाची जोरदार चर्चा सुरू झाली. मावळ परिसरात नवरदेवाने हेलिकॉप्टरने विवाहस्थळी जाणे हा जणू ट्रेंडच निघालाय असंच म्हणायला आता हरकत नाही. काय नाही, आमचे वडिलांच्या इच्छेप्रमाणे आम्ही आदिवासींसाठी काम करत आहे आणि इथून पुढे करणार आहे आणि करत आहे. तर आज आमच्या भावाचं लग्न असल्या कारणाने पहिला आदिवासींसाठी भर आहे. पहिला ज्यांना एक वेळचं खाणं जेवण पण मिळत नाही अशा लोकांसाठी आम्ही अन्नधान्य वाटप करतो आणि आश्रमशाळा आम्ही चालवते आणि कायमस्वरूपी त्यांना आम्ही अन्नदान करत असतो. तर आज भावाचं लग्न असल्याकारणाने काही अनावश्यक खर्च टाळून आम्ही आदिवासींसाठी भर आहेर पहिला लग्नाच्या अगोदर आम्ही त्यांना वाटप करतो. पुणे महापालिकेच्या विशेष समित्या आणि प्रभाग समित्यांमध्ये भारतीय जनता पार्टीने ठेंगा दाखवल्यामुळे शिवसेनेचे नगरसेवक संतप्त झालेत. विधानसभेसाठी इच्छुक असलेले ही लोकसभा निवडणुकीनंतर भाजपने लगेच घातलेल्या या पवित्र्यामुळे धास्तावले आहेत. संपर्क प्रमुखांकडे याविषयी त्यांनी तक्रार केली आहे. पक्षप्रमुखांनी स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यामुळे खुशीत असलेल्या शिवसैनिकांमध्ये लोकसभेसाठी युती झाल्याने नाराजी निर्माण झाली. मात्र पक्षाचा निर्णय म्हणून सर्वांनीच लोकसभेसाठी जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात आणि त्यातही पुणे लोकसभेत निष्ठापूर्वक भाजपचे काम केल्यानंतर सत्तापदाचं वाटप भाजपने पालिकेतील सत्तेपासून तुलनेत कमी दिलंय. महापालिकेत भाजपचे 98 नगरसेवक आहेत, त्यामध्ये शिवसेनेचे फक्त 10 आहेत. पालिकेची निवडणूक झाल्यापासून शिवसेना भाजपच्या विरोधात काम करत होती, त्यामुळेच पालिकेच्या सत्तेत शिवसेनेला सामावून घेण्यास पालिकेतील भाजपने रुची दाखवली नाही. आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. टोकियो येथे 2020 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी पूर्वतयारी मोहिमेला पुण्यातील लक्ष्य या ना नफा तत्वावरील स्वयंसेवी क्रीडा संस्थेने नुकताच प्रारंभ केलाय. यावेळी लक्ष्य ऍथलीट आशियाची मुष्टियुद्ध विजेती पूजा राणी, सिमरनजीत कौर बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर विदित गुजराती कुस्तीपटू सिमरन कौर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय. यावेळी विशाल चुरडिया, सुंदर अय्यर, अभिजित कुंटे आदी मान्यवर उपस्थित होते. आम्ही सध्या पाठिंबा देत असलेल्या 9 क्रीडा प्रकारांमधील 37 ऍथलेटपैकी 7 ऍथलेटची निवड पुढील वर्षी टोकियो येथे होणार असल्याची माहिती विशाल चुरडिया यांनी यावेळी दिली आहे. संस्था आहे ही गेल्या 10 वर्षांपासून स्पोर्ट्स टॅलेंटला ॲट नेसंट टाईम ॲट राईट टाईम आयडेंटिफाय करून मदत करण्याचं काम करत आहे. आत्तापर्यंत लक्ष्यच्या माध्यमातून 100+ खेळाडूंना शिष्यवृत्ती आणि सपोर्ट दिला गेलेला आहे. लक्ष्यच्या माध्यमातून भारत फोर्ज, सोनी टेलिव्हिजन, बुक माय शो, पंचशील किंवा अशा अनेक मोठ्या स्पॉन्सर्सनी सपोर्ट करून हे काम पुढे नेण्यासाठी मदत केलेली आहे. टोकियो 2020 ध्येय डोळ्यासमोर ठेवून आज हा लक्ष्यचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे, जेथे लक्ष्यचे आत्ताचे आमचे 37 खेळाडू आणि त्यांनी केलेल्या गेल्या वर्षामधील कामाचा परफॉर्मन्स ह्याचा एक छोटं फेलिसिटेशन आणि पुढील ऑलिम्पिकसाठीच्या कामाची आखणी हा आजच्या ह्या कार्यक्रमाचा उद्देश आहे. रणरणत्या उन्हात रस्त्यावरून जाणारे पादचारी तहानेने व्याकुळ होतात आणि तहानेने व्याकुळ झालेले पादचारी पाणपोळीच्या शोधात असतात. मात्र ही पाणपोळी शोधता शोधता जर तुम्हाला मोफत असणारी ताकपोळी दिसली तर ऐकून आश्चर्य वाटलं ना, पण हे खरं आहे. पुण्यात शुक्रवार पेठेत बदामी हौदाजवळ तहानलेल्यांसाठी मोफत ताकपोळी आहे. रखरखत ऊन, आग ओकणारा सूर्य आणि पाणपोळीच्या शोधात असणारे पादचारी, आपल्याला सध्या हे चित्र पाहायला मिळत आहे.
आपण पाणपोळीच्या शोधात असणाऱ्या पादचाऱ्यांना दिसतो तो मोफत असणाऱ्या ताकपोळीचा फलक. फलक पण कसा बघा, जनसेवा हीच ईश्वरसेवा. थंडगार ताक मोफत मोफत मोफत. मग काय, पादचारी थांबून या थंडगार असणाऱ्या ताकाचा आनंदच घेतात. लक्ष्मीदास उर्फ बच्चूबाई भायांनी यांनी 20 वर्षापूर्वी या ताकपोळीची सुरुवात केली आणि त्यांचाच हा वारसा सुरू ठेवला आहे तो नितीन परदेशी यांनी. नक्की ताकपोळी ठेवण्याची संकल्पना बच्चूबाईंची काय होती जाणून घेऊयात नितीन परदेशी यांच्याकडून. रणरण त्या उन्हात आपल्याला तहान मोठ्या प्रमाणात लागते, पण या तहानेबरोबरच आपल्याला काहीतरी थंड प्यावं असं वाटतं. पण हे थंड पेय जर आपल्याला फ्रीमध्ये भेटलं तर आश्चर्य वाटलं ना. पण प्रेक्षकांनो हे खरं आहे, शुक्रवार पेठेत बदामी हौदाजवळ तुम्हाला असा हा बोर्ड दिसेल, जनसेवा हीच ईश्वराची सेवा, थंडगार ताक मोफत मोफत. ताक ग्लास धुवून ठेवा फक्त अशी एक सूचना त्यांनी लिहिलेली आहे. हा इथे ताक तुम्हाला फ्री मिळेल. आपण पाणपोळी पाहिलेलं आहे, मात्र आपण ताकपोळी कधी अशी फ्रीमध्ये भेटणारी नाही पाहिली. आपण एखादं थंड पेय प्यायचं असेल तर आपण पैसे मोजून थंड पेय पितो, पण इथे जी ताक आहे तर इथं थंड पेय ताक हे फ्रीमध्ये मिळतं. नक्की ही संकल्पना काय आहे आपण जाणून घेणार आहोत. सर, आपल्यासोबत आता नितीन पुरोहित जी आहेत, जे हे सर्व व्यवस्थापन इथे हे ताकपोळी त्यांच्याच थ्रू त्यांनीच ठेवलेली आहे. तर नक्की बऱ्याच दिवसांपासून बऱ्याच वर्षांपासून ही इथं ताकपोळी आहे असं त्यांचं म्हणणं आहे. नक्की काय संकल्पना आहे आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नितीनजी, तुम्ही ही मोठ ताकपोळी बऱ्याच वर्षापासून चालवता, तर काय नक्की ही संकल्पना आहे? 22 वर्षा अगोदर आमचे मालक लक्ष्मीदास जाधवजी भायाणी यांनी सुरू केली होती. आमची मालकीन बाई आशा लक्ष्मीदास भायाणी आणि लक्ष्मीदास भायाणी दोघं जेवत होत असताना घरातल्या शेजारी वाड्याच्या शेजारी लोक पाणी थंड फ्रीजचं पाणी घ्यायला यायचे. त्यावेळी त्यांनी असं संकल्पना केली, आपल्याला तर ता फ्रीज आहे, लोकांना फ्रीज नसतं, तर आपण तर ताकपोळी केली तर ते नंतर इथं त्यांना विचार आला आणि केली. बऱ्याच किती वर्षापासून बरं ही ताकपोळी सुरू करण्यात आली आहे? 22 वर्षापासून ही ताकपोळी चालू आहे. बरं, आता 22 वर्षापासून जर ही ताकपोळी सुरू आहे तर बरेच लोक इथं अनेकदा ताक पिण्यासाठी येत असतात, तर त्यांचा कधी आता तुम्हाला प्रतिसाद कसा मिळतो किंवा काय तुम्हाला येऊन लोक सांगतात का की एवढ्या रखरखत्या उन्हात तुम्ही त्यांना ताक देताय? लोक येऊन सांगतात, ईश्वर तुम्हाला चांगलं व्हावं आणि आमच्या मालकांना आशीर्वाद देऊन ते जातात. बरं, आता बरेच आणि ही ताक जी आहे तर तुम्ही ते बनवता, तर ते विकत आणता की घरीच वगैरे बनवता असं? कारण मोठ्या प्रमाणात ताक जात असेल आणि किती लिटर वगैरे तुम्हाला हे सगळं करण्यासाठी दूध लागत असेल? 9 ते 10 लिटर दूध आम्ही आणतोय. नंतर संध्याकाळी दूध तापवून आमच्या स्टाफमधल्या लेडीज आहे ते तापवतात आणि सकाळी त्याला दहीला ताक बनवतात आणि विकतोय आम्ही. बरं, तर आपण पाहिले की 22 वर्षापासून ही ताकपोळी सुरू आहे. आता आपल्यासोबत ताक पिणारे सुद्धा आहेत इथे. तुम्ही किती वर्षापासून हे बघत आलात? मी इथे जनता बँकेत नोकरीला आहे, जशी माझी इथं बदली झाली आहे तेव्हापासून मी इथं फ्री ताक मिळतं म्हणून मी इथं दरवेळी येऊन दरवर्षी येऊन इथं पिऊन जातो ताक. हेच ईश्वरी सेवा यांची चांगली आहे, लोकांसाठी लोकांचं आरोग्य जपण्याचे चांगलं काम हे करतात ते, त्यामुळे मी यांचं मी धन्यवाद मानतो. बरं, आपण पाहतो की पाणपोळी आपण गल्ली बोळात पाहतोच, पण ही ताकपोळी बऱ्याच वर्षापासून इथं आहे, तर तुम्हाला असं वाटतं का की प्रत्येक चौकात गल्ली बोळात अशी फ्रीमध्ये ताकपोळी असायला हवी? हवी असं मला असं वाटतं की हे ताक पोळी सगळीकडे हवी. पाणीपोळीपेक्षा लोकांच्या आरोग्यासाठी हे फायदेशीर आहे. ते प्रत्येक मंडळाला माझी विनंती आहे की त्यांनी हे सुरू करावं. आपल्यासोबत आणखीन काही महिला आहेत की ज्यांनी हे ताक जे हे ताक बनवतात त्या काकू आपल्यासोबत आहेत. काकू तुम्ही ताक बनवता तर काय ही प्रोसेस तुम्ही कशा पद्धतीने करता सर्व, आणि किती लिटर हे ताक तुम्ही बनवता? आम्ही 5 लिटरपासून सुरुवात करतो. पाऊस पहिला जे रंगपंचमी झाली ना की दुसऱ्या दिवसापासून चालू करतो. पहिल्या सुरुवातीला 5 लिटर आणतो, मग 6, 7, 8, 10 पर्यंत जातं. 10 झाल्याच्या नंतर शेवटी पाऊस पहिला किंवा दुसरा पडला तर आम्ही बंद करतो. मग दुधाच्या पिशव्या आणायचे, त्या पाण्याने धुवायच्या, फोडायच्या, गरम करायचं आणि तापून थंड करायचं. परत दुसऱ्या दिवशी जिरा पावडर तयार केलेली असते, जिरा पावडर मीठ घालून त्याला हटायचं. मग तयार करून
वाटप ठेवायचं, कुणाच्याही हाताला आलं तरी जेंट्स उभं राहत्यात, लेडीज उभं राहत्यात, काम आलं तर काम करायला जायचं भांड्याचं दुकाने, म्हणजे काम पण करायचं ताक पण करायचं, पण आज कुणाला कंटाळा नाही त्याचा की आता आपल्याला हे पण काम करायचं हे पण करायचं असं नाही, पण मालक लोक सगळं आणून द्यायचं, पण आपण सगळी तयारी करायची, काम आलं की पटकन एखादं आलं प्यायला ताक, दोन मिनटं तुम्हीच उभं राहा आणि तुम्ही द्या आम्ही काम करतो. बरं, आपण पाहिले की अशी मानवसेवा हीच ईश्वर सेवा म्हणून परदेशी यांनी ही पानपोळी अशीच अविरत सुरू ठेवली आणि लोकसुद्धा मोठ्या उत्साहाने इथं ताक प्यायला येतात, कारण रखरखत ऊन आहे. पानपोळी आपण प्रत्येक चौकात पाहतो, पण अशी ताकपोळी हे आपण दुर्मिळच पाहतो, तर अशी ताकपोळी लोकांसाठी त्यांनी फ्रीमध्ये ठेवलेली आहे. कॅमेरामन शिवाजी साळुंकेसह मी शनाया दिनमान न्यूज पुणे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय कृषी बाजार योजनेअंतर्गत पुण्याच्या बाजारपेठांमधील गेल्या 70 वर्षाहून अधिक काळ सुरू असलेली गुळाच्या लिलावाची पद्धत अखेर बंद पडली आहे. पुणे बाजार समितीच्या वतीने गुळटेकडे येथील मार्केट यार्डामधील भुसार बाजारात ई नाम आणि ई लिलावाची 100% अंमलबजावणी करण्याचे आदेश काढले आहेत. ई लिलाव पद्धतीमुळे प्रत्यक्ष मालाचा दर्जा कळत नसल्याने व्यापाऱ्यांनी थेट शेतकऱ्यांकडे जाऊन माल खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मार्केट यार्डामधील सुरू असलेले गुळाचे 30 ते 40 लिलाव देखील बंद पडले आहेत. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसणार असल्याचं मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केलं आहे. 10 वर्षाच्या मुलीसमोरच वडिलांनी आईची वायरने गळा आवळून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातल्या पिंपरीत घडलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी उत्तम जाधव हा त्याची पत्नी वंदना आणि मुलांना दारू पिऊन मारहाण करत असे. या दोघांमध्ये कायमच वाद होत होते. उत्तम जाधव आणि वंदना या दोघांना ओमकार आणि दीपाली अशी दोन मुलं आहेत. बुधवारी उत्तम दारू पिऊन घरी आला त्यावेळी त्याने पत्नी वंदना आणि मुलांना मारहाण केली. बुधवारी रात्रीही असाच प्रकार घडला. मुलांना आणि पत्नी वंदनाला उत्तमने जेवणही करू दिले नाहीत. त्यानंतर वंदनाने कसेबसे मुलांना झोपवले. मध्यरात्री उत्तम हातात वायर घेऊन आला. त्याने त्याच्या 10 वर्षाच्या मुलीसमोर पत्नीचा गळा त्या वायरने आवळला आणि ज्यामुळे वंदनाची शुद्ध हरपली. वंदनाला बेशुद्ध अवस्थेत त्याने तिला बाथरूममध्ये ढकलले आणि घराच्या दरवाजाला कडी लावून तो फरार झाला. नवीन ऑटो रिक्षा परवान्यासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारांना कागदपत्र तपासणीसाठी पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यातील अपॉइंटमेंट मिळत आहे, त्यामुळे इच्छुकांना परवान्यासाठी 8 ते 9 महिने वाट पाहावी लागणार आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून नवीन रिक्षा परवान्याचे वाटप 2 वर्षापासून पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. काही वर्षांपूर्वी हे परवाने देणे राज्य शासनाने बंद केले होते, त्यामुळे शहरातील रिक्षांची संख्या सुमारे 25,000 खाली आली होती. नवीन परवाने सुरू झाल्यानंतर इच्छुकांकडून मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल करण्यात आले आहेत, त्यामुळे शहरातील रिक्षांचा आकडा 70,000 पोहोचला आहे. अजूनही परवान्यासाठी अर्जदारांची RTO मध्ये रांग लागली आहे. नवीन परवान्यासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारांना त्यांची कागदपत्रे RTO कडे सादर करावी लागतात. ही कागदपत्रे तपासणीनंतर परवान्याचा निर्णय घेतला जातो, मात्र त्यासाठी ऑनलाईन अपॉइंटमेंट घ्यावी लागत आहे. त्यासाठीचा दैनंदिन कोटा निश्चित करण्यात आला आहे. जहांगीर रुग्णालयामध्ये दाखल असलेल्या महिलेला देण्यात आलेल्या सूपमध्ये रक्ताने माखलेले कापसाचे बोळे आढळून आले होते. याबाबत रुग्णाच्या नातेवाईकांनी अन्न आणि औषध प्रशासनाकडे तक्रार केली आहे. FDA ने केलेल्या तपासणीत रुग्णालयाच्या कॅन्टीनमध्ये अस्वच्छता आढळून आली असून त्याबाबत कारवाई करण्यात येणार असल्याचं पाहायला मिळत आहे. जहांगीर रुग्णालयामध्ये प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेला देण्यात आलेल्या सूपमध्ये रक्ताने माखलेल्या कापसाचे बोळे आढळले होते. संबंधित महिलेचे पती महेश सातपुते यांनी या प्रकरणी रुग्णालय प्रशासन, पोलीस, महापालिकेचा आरोग्य विभाग तसेच FDA कडे तक्रार केली होती. FDA कडे 3 मेला तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार सोमवारी 6 मे रोजी FDA च्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयाच्या कॅन्टीनची तपासणी केली. या तपासणीत कॅन्टीनमध्ये अस्वच्छता असल्याचे आढळून आले आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. ऑनर किलिंगच्या विरोधात विशेष कायदा करा, ऍडव्होकेट विकास शिंदे यांची मागणी. देवाची उरळी येथे राजयोग साडी सेंटरला भीषण आग, आगीत 5 कामगारांचा मृत्यू. मावळमध्ये नवरदेव थेट हेलिकॉप्टर मधून लग्न मंडपात पोहोचला, नवरदेवाचा हटके स्टाइलिश अंदाज. आणि पुणे महापालिकेच्या विशेष समित्यांमध्ये भारतीय जनता पार्टीने ठेंगा दाखविल्यामुळे शिवसेनेचे नगरसेवक झाले संतप्त. याचबरोबरच बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.